नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सगळे? मी आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज स्पेशली आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त आजचा मराठी ब्लॉग आहे। आपण आलोय कणकेश्वरला। माझ्या सोबत आहे स्वामी द बॉईज, यश द बॉय। यश द बॉईजला तुम्ही पहिल्यांदा भेटत असाल। आपण भेटलेलो आय थिंक याला, आय थिंक तुझ्या कॅम्पच्या इथे आलो आम्ही दोन वर्षापूर्वी। आणि तो विशाल द बॉईज आपल्या लास्ट फुटबॉलच्या ब्लॉग मध्ये होता, जो अजून अपलोड नाही केलाय। अजून दोन मंडे येत आहेत, ती म्हणजे पारस आणि विशाल। पारस एवढा घाणेरडा आहे ना की त्याला झोपायसाठी तो आम्हाला बोलला की मी लेट लिखतो आणि अजून आला नाही। त्याची मी कॉल रेकॉर्डिंग पाहिजे तर ऐकवीन तुम्हाला सकाळी फोन लावली, तो बोलतो मला झोपू दे तुम्ही जा पुढे असा आहे तो। स्वामी खूप शिव्या घालतोय त्याला पण तो अजून आला नाही आहे। आणि आहे तो प्रथमेश निघत होता पण पारसने त्याला तयार केला की नको आपण सोबत लेट जाऊ, सो ते येत आहेत आता आणि आपण जाऊ वर। आपण आधी पण इकडे ब्लॉक केलेला होता, आय थिंक 2-3 वर्षाआधी जेव्हा आपण 9 days 9 vlogs चॅलेंज केलेलं तेव्हा। सो लेट सी, मस्त व्ह्यू आहे, आम्हाला वर धुकं बघायची आहेत आणि ते काय ते कुंड म्हणजे डुबकी टाकायचं आहे, सूर सूर मारायचं आहे। सो लेट्स गो, चलते चलो। आणि हिंदी दर्शक के लिए मी एक बात बताना चाहूँगा, मराठी ब्लॉग कभी कभी होते हैं, सो स्पेशल ओकेजन है आज आषाढी एकादशी, इसलिए हिंदी ब्लॉग है। ट्राय टू अंडरवेयर द लँग्वेज अँड ऑल्सो मी, सो चला जाऊया। तरणे आपण वर आलो त्या बॅनर पर्यंत, म्हणजे माहिती 425 पायऱ्या वर आलो। आणि तुझं सांगायला विसरलो, हे जी मी घातलं असं जेटमॅन सारखं, त्याला पॉन्ची बोलतात, हे स्पेशल ट्रेकिंगच्या लोक घालतात। पण मला ते रेनकोटचा शर्ट आणि पॅन्ट यायला कंटाळा येतो म्हणून मी हेच घेतलं मस्त। मी अक्षर 2 वर्षापासून वापरतो, या वर्षी नी वेगळं घेतलं ते असंच आहे, खूप दम लागतोय, लेट्स गो। मित्रांनो, हा आधी आलेला इथे पण एवढा चढून परत गेला, हा पहिल्यांदा ते वर आईज आपको कणकेश्वर देखना है आ जाओ बॉस दिखा दूंगा लेट्स गो। खूप खूप या हे होते श्वास घेता नाही ते असू द्या। आणि आज कोण नाही, गर्दी नाही आहे, फक्त खाली ना 2-3 गाड्या होत्या ते आय थिंक सकाळी लवकर आले असतील। आम्ही पण 7 निघणार होतो पण विशालचं एक काम होतं त्यामुळे काल प्लॅन 9 झाला। मग विशाल बोलला 8 निघू, मग मी सगळ्यांना बोललो 8 निघू, मग पारस आणि प्रथमेश बोलले नाही 9 निघायचं। ते अजून आलेले नाही आहेत मित्रांनो, त्यांना कमेंटमध्ये जाऊन हेट द्या पारस आणि यायला प्रथमेशला। त्यांना मांडव्याला जायचा प्लॅन होतो त्यांचा, आता आम्ही फोन लावला तर बोलला येडे ते मस्त आहे बघ ना हिरवा निसर्ग हा संगतीने इकडे यायचं तर कुठे तिकडे चाललेत, मांडव्याला आहे तरी काय। आम्ही मांडव्याचा पण ब्लॉग आहे आय थिंक ना, नवी छान मांडव्याला गेलो जो ब्लॉग आहे बघा। मांडव्याला काय नाही आहे, इथे जी मजा आहे ना चालायची ते पण धो धो पाऊस पाहिजे होता तेव्हा अजून मजा आली असते। येईल येईल पाऊस येईल अशी आशा करतो, लेट्स गो। दोस्तो पारसला फोन लावले, पारसला काय बोलतोय ऐकूया ऐकूया। ही नंबर दिसतोय लाव दे ब्लॉड ब्लॉड मारीन ब्लॉड लावा पारसला फोन शिवाय गाला तो प्रो रायडिंग स्किल्स करत असेल। मित्रांनो पारस आणि प्रथमेश येत आहेत, कुठेपर्यंत पोहोचले? सोगाव पर्यंत पोहोचले पण हे आम्हाला फायनल नाही वाटत आहे की ते खरोखर येत आहेत। त्यांचा डिसिजन बदलला, ते डायरेक्ट स्ट्रेट कार्ली खिंडीत पण जाऊ शकतात असं माहित नाही आहे। हे बघ पायऱ्या पायऱ्या बघ, समुद्र सपाटीपासून 2400 फूट वर आहोत आणि 350 पायऱ्या। तू हे आणायला पाहिजे होतं एनर्जी ड्रिंक बोलते भेटेल ना, रेड बुल गिव्स यू विंग उडत जाऊ। आम्ही मला वाटते तुला अस्थमा आहे हो, झोपतोस झोप घे झोप झालं झालं कल्याण झालं। केदारनाथला काय चढलो असतो मी नशीब नाही गेला, पहिले कणकेश्वर चढ केदारनाथला जाणार होतो तो
हो नशीब. मित्रांनो आपला मिराज आणि मिराजचे भाऊ वगैरे आता केदारनाथला गेले, ऋषिकेश वगैरे ते सगळं केलं. तर स्वामी पण जाणार होता, त्याला कणकेश्वर नाही चढता येतं एकदा, तो केदारनाथ काय चढला असता. किती आहे केदारनाथ? 25. 7 डोंगर पलीकडे जायला लागतो. 7 डोंगर? शपथ नशीब नाही गेला. 25 ते 28. मी ब्लॉग मध्ये बघितलेत ना लोकांच्या, लय बेकार अवस्था होती, ऑक्सिजन पण कमी आहे ना तिथे. जाऊ आपण एकदा कधीतरी. पण स्वामी स्वामीचा स्टॅमिना पहिले नीट होते. कणकेश्वरला 10 वेळा चढवू मग जाऊ एका टायमाला, नाहीतर मग तिथे आपल्याला ना 1 किलोमीटर चढलो की मग तिथे आयला टेंट लावून 1 रात्र राहायला लागेल असं करायला लागेल स्वामी तो. मंदिराचे साडेतीनशे पायऱ्यापर्यंत म्हणजे पुढे अजून 350 पायऱ्या बाकी आहेत. 300 पायऱ्या झाल्या, 300 पायऱ्यामध्ये आपण 4 वेळा थांबलो, म्हणजे अजून 300 मध्ये 4 वेळा थांबलो. लेट्स गो. चला जाऊया. मस्त हा ना व्ह्यूच भारी आवडला मला समोरचा. घे चल रस्सा लागे. हे आम्हाला दाखव मॅन वर्सेस वाईल्ड. चाव त्याला चल. फोकस जातोय. हा आला. तुला स्नॅप नाही काढायचा? कापतोय का? बघ कापतोय काय पकडल तू? नाही बिचारा लहान आहे. तू अल्पवयीन बाला अशी कशा काही करतोस? अल्पवयीन आहे तो. मित्रांनो जे 2 नग आपल्या सकाळी उठायला आळसपणा गेला आमच्यासोबत आले नाहीत ते शेवटी आम्हाला भेटलेले आहेत. पार्स वार्गेज द बॉईज अँड प्रथमेश नाईक्स द बॉईज. ओ मर्डर झालेली. केदारनाथ 2.0 आई. आणि आपण इकडे 150 पायऱ्या राहिलेल्या आहेत आणि सुमारे 800 फूट आपण वर जायचं होतं आपण. सो लेट्स गोविंद्र स्वामी आणि यश पुढे गेलेले आहेत. एनर्जी परत आलेली आहे अंगात. 10,200 फोटो काढून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत. असेच ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपण वर जातो. लेट्स गो दोस्तो. फॉग बघा किती आहे. फॉगला इजड आहे. फॉग बघा मित्रांनो, फॉग कसला आहे, भारी वास आहे ना वास फॉगचा, माइंड ब्लोइंग्स. मित्रांनो फॉग बघा कसला आहे. वाईल्ड अँगल मध्ये एवढा फॉग दिसत नाही पण 1x मी दाखवलं तुम्हाला. मस्त आहे एकदम सिनेमॅटिक बॉय आहे आपल्या मागे. वर अजून फॉग असेल ना प्रथमेश? वर मजा येणार. आणि हे मी यशचा संसार घेऊन चाललोय. मित्रांनो फायनली आलो. किती वाजलेत माहितीये? 10:37 झाले, म्हणजे 10:30 आसपास झालेत. आम्ही घरना निघालेलो 8:30 आसपास. एवढा वेळ गेला आम्ही, एवढा टाइमपास करत आलो. मागे आता हे पारस आलाय, प्रथमेश आलाय, विशाल आलाय. फोटो काढणे टाइमपास करतायत ही पूर्ण. स्वामी आणि हा यश पुढे गेलाय पण हे बघा मस्त कुंड आहे इथे, पण कुंडात पाणी नाहीये. मी फर्स्ट टाइम प्लॅन होता की इकडे डुबकी टाकायची पण पाणी नाही आहे, म्हणजे आहे थोडस पण ते पाणी पण आहे ना, पाणी कमी आहे. नाही तर मी बघितलंय तिथपर्यंत पाणी असतं आणि काय व्ह्यू येतोय वाईल्ड अँगल मध्ये. वाव व्हॉट डी व्ह्यूज, असे लोक फोटो काढतात ना. अशी काहीतरी
लेट्स गो, चला पुढे जाऊ पुढे जाऊ. मित्रांनो काय मस्त शांत वाटतं इकडे, म्हणजे नाही तर आपण येतो तेव्हा गर्दी असते, पण आता पावसाळा करून जास्त लोक नाही आहेत, नाही कोणच नाही. आम्हाला 3-4 लोक दिसते मॅक्स, जे पण चढत आणि उतरत होती. इकडे कोणीच नाही आहे, एकदम चिल आहे सगळं, मस्त एकदम वातावरण आहे. ही मस्त झाडं येड्यासारखे भारी मागे फोटो काढत बसतात. लेट्स सी. आणि खेकड्याला इज्जत द्या. रुप्स खेकडा घाबरला. काय मस्त वातावरण आहे बघा. मित्रांनो आम्ही आत्मे जाऊन आलो, दर्शन वगैरे घेतले. आपण ह्यांना रिस्पेक्ट देऊन आत्मे व्हिडिओ वगैरे नाही केले, कारण ते प्रोहिबिटेडच आहे. आणि तुम्ही पण जर येत असाल आत्मधलीतली व्हिडिओ आणि फोटो नका घेऊ. काय विशाल, व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही? अलाउड नाही आहे. आणि त्यांना तुम्ही हे करा, तरी कोण नाही, मी काढू शकत असतो व्हिडिओ, पण नाही केली. कशाला उगाच आपण हे करायचं ना, रिस्ट्रिक्टेड गोष्टी कशाला आपण करायच्या. तेच आहे आता आम्ही करन कॉमेडी. तर आता मी खातो आणि एक खाली एक विठ्ठल मंदिर आहे तिथे जातो, आणि आय थिंक खाली पण काहीतरी आहे बघायला. सो तिकडे जाऊ, पोहे ऑर्डर केले तर ते खाऊ. अँड ते चालते स्वामी अँड यश. आणि हे तसं प्यायचं पाणी आहे. एक खाली डुबकी टाकायची आहे ह्याच्यात ना आहे खाली. ए खाली डुबकी घाण आहे बोलतोय तो. तिथे जाऊ तिकडे काय अजून डायरेक्ट हकलोल असतो इथं फिशिंग ग्राउंड डायरेक्ट पाणी पितात. हा मग ते पाणी पितात पण जत्रा. मित्रांनो मस्त खाऊन वगैरे झालेलं आहे, आणि इकडे कुठेतरी विहीर की काहीतरी आहे. काय आहे प्रथमेश, नक्की काय आहे इकडे विहीर की कुंड? काय आहे कुंड? कुंड टाईप आहे. तर तिकडे आय थिंक डुबकी मारू. लेट्स सी क्या काही समजे. हे थँक्यू थँक्यू. हळदी कुंकू झालेलं आहे. तो हिडन कुंडला आलेलो आहोत आपण. मित्रांनो हिडन कुंडला आलो, फर्स्ट टाइम आलो इकडे. काय विशाल, काय म्हणणं काय विशाल? कॉन्टेंट वाला फुटबॉल त्याच्यात खूप दिलाय. ठीक आहे मस्त आहे. खोल आहे, खूप खोल आहे. घे उडी टाक विशाल, दाखव उडी पहिले. मित्रांनो इकडे येऊन फोटो काढले मस्त. हे लोकेशन मस्त आहे, सायलेंट. तर मित्रांनो आता आम्ही मस्त एक रील काढतोय, रील म्हणजे शॉर्ट्स टाईप. प्रथम इज द बॉईज द एडिटिंग मारणार आहे, पण हे एवढे हे अडे आहेत ना, एक बोलते असा शॉर्ट पाहिजे, एक बोलते तसा शॉर्ट पाहिजे, एक काहीतरी ठरवाय चांगली शॉर्ट घ्या. पाऊस गेलाच रे अख्खा. आता आम्ही सेल्फी कॅमेऱ्यात शूट करतोय. सेल्फीत कधी करत नाही मी, वाईल्ड अँगल किंवा 1x उलटा करत. सेल्फी मस्त आहे तसा, उलट दिसतं, मिरर होते, इमेज मिरर होते सेल्फी कॅमेऱ्यात. दोस्तो काय व्ह्यू आहे रे, म्हणजे एवढा भारी व्ह्यू आहे ना, मजा आहे. एक वाजून 26 मिनिटं आलेले आहेत, आणि आम्ही आता चाललोय घरी. असेच मराठी ब्लॉग जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर लाईक शेअर कमेंट करून मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. त्यांची कॉमेडी आणि आपलं फन
नेहमीच होत राहील. तर आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला बाय.